नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईट ज्याला आपण कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन इंडेंजर्ड स्पीसीज ऑफ वाईल्ड फॉना अँड फ्लोरा असं संबोधलं जातं. या व्हिडिओमध्ये साईटची स्थापना कधी झाली, साईट्स आणि भारताचं काही रिकमेंडेशन आहे का, किंवा साईट्समधील अपेंडिक्स आपण पाहणार आहोत विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे. टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम तुमचं या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करत आहे. सर्वात प्रथम साईट जिचा आपण लॉंग फॉर्म देखील पाहिलेला आहे की कॉन्फरन्स ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन इनडेंजर स्पीसीज. आता इनडेंजर स्पीसीज, इनडेंजर हा जर शब्द जर आपण ऐकला, इनडेंजर स्पीसीज म्हणजे असे प्राणी किंवा वनस्पती हे जर मनुष्यानं त्यांची काळजी घेतली नाही तर येणाऱ्या काळामध्ये ते लुप्त होऊ शकते. आता इनडेंजर हा शब्द पाहिल्यानंतर अजून आपल्याला एका इंटरनॅशनल ट्रीटीची आपल्याला आठवण होते, कारण IUCN ज्याला इंटरनॅशनल युनियन ऑफ कन्झर्वेशन ऑफ नेचर असं संबोधलं जातं, याच्यामध्ये जगामध्ये जेवढ्या वनस्पती आहेत, जेवढे प्राणी आहेत, त्यांचं क्लासिफिकेशन साधारणपणे 9 कॅटेगरीमध्ये करण्यात आलेलं आहे. आता या 9 कॅटेगरीमधील जी काही वन ऑफ द मोस्ट कॅटेगरी आहे, ज्या कॅटेगरीला आपण थ्रीटन्ड स्पीसीज असं म्हटलं जातं, या थ्रीटन्ड स्पीसीजचे आपल्याला परत 3 सब कॅटेगरी केलेले दिसतात. एकाला आपण व्हल्नरेबल असं म्हटलं जातं, दुसरं जी काही कॅटेगरीज आहे तिला आपण एंडेंजर असं म्हटलं जातं, आणि तिसरी जी काही कॅटेगरी आहे तिला आपण क्रिटिकली एंडेंजर असं म्हटलं जातं. आता या तिन्ही गोष्टींची जर आपण कंपॅरिझन केलं तर त्यातील या इनडेंजर स्पीसी आपल्याला थ्रीटन स्पीसीस मध्ये येतात, हा पॉइंट आपल्याला लक्षात येतो. यात वनस्पती पण आल्या, यात प्राणी पण आले. IUCN चा हा रेफरन्स आहे. मग साईट्स आणि IUCN ह्या ऍक्ट मध्ये फरक काय? तर पहिल्यांदा ही जशी साईट किंवा IUCN आणि साईटचं ज्यावेळेस आपण कंपॅरिझन करतो, यामध्ये साईटमध्ये जे काही पार्टीज आहेत किंवा जे काही मेंबर्स आहेत ते सर्वात महत्वाचे हे गव्हर्नमेंट आहे, हा पॉईंट आपण सर्वात लक्षात घेऊया. आणि दोन इंटरनॅशनल गोष्टी यामध्ये पार्टिसिपेट केल्या जातात साईटच्या ऑर्गनायझेशन्समध्ये, एकाचं नाव IUCN सांगितलं, आणि जे काही सेक्रेटेरिएट UNEP-चं आपल्याला दिसतंय, साईटचं जे काही सेक्रेटेरिएट आपल्याला दिसतंय त्याचं मॅनेजमेंट किंवा त्याचं ऍडमिनिस्ट्रेशन ही युनायटेड नेशन एन्व्हायरमेंटल प्रोग्राम करते. याचं हेडक्वार्टर आपल्या स्वित्झर्लंडमध्ये आहे, IUCN-चं हेडक्वार्टर देखील स्वित्झर्लंडमध्ये आहे पण ते ग्लँडमध्ये आहे, हा एक पॉईंट आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. आणि जसं याच्यामध्ये आपल्याला इंटरनॅशनल ट्रेड, कुणाचा इंटरनॅशनल ट्रेड आपल्याला कंट्रोल करायचा आहे तर इनडेंजर स्पीसीज, हा सर्वात महत्वाचा पॉईंट आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. जर या इनडेंजर स्पीसीजचा आपण ट्रेड जर कंट्रोल नाही केला तर येणाऱ्या काळामध्ये हे प्राणी आणि वनस्पती लुप्त होऊन जातील, ज्याने जैवविविधतेला धोका पोहोचू शकतो, हा पॉईंट आपल्याला सर्वात महत्वाचा कळाला असेल. की इंटरनॅशनल ट्रेड म्हटल्यानंतर आपल्यापुढे एकच गोष्ट आली पाहिजे, आपल्याला प्राणी आणि वनस्पती यांचं कन्झर्वेशन करायचं. पण कन्झर्वेशन कसं करणार आहे? आपण या ठिकाणी झूची स्थापना नाही करणार, तर आपण या प्राण्यांचं जे काही देशादेशामध्ये कंट्री कंट्रीजमध्ये इलेगली जे काही ट्रेडिंग केलं जातं, मे बी खाण्याच्या पर्पजसाठी असेल, किंवा या ठिकाणी आपण म्हणूया की एक ऑर्नामेंटल पर्पजसाठी असेल, किंवा त्याला मेडिसिनल पर्पजसाठी असेल, तर हे आपल्याला इंटरनॅशनलच्या ट्रेडच्या थ्रू कंट्रोल करणं आहे, हा पॉईंट या ठिकाणी तुमच्या लक्षात आला असेल. आता नेक्स्ट पॉईंट या साईटच्या संदर्भात, ज्या काही आपण दोन ट्रीटीज पाहिल्या, एक UNEP पाहिलं, एक IUCN पाहिलं, यात वेगवेगळे प्राणी हे रिकमेंडेशन केले जातात की ते
साईट्स मध्ये इन्क्लूड केली जावे. तर या साईटची जी काही फॉर्मेशन जे काही आपल्याला झालं, जे काही IUCN ची जी काही मीटिंग होती, त्या IUCN च्या मीटिंग मध्ये जर इंडेंजर स्पीसीज आपल्याला इम्प्लिमेंट जर करायचे असेल, देअर मस्ट बी द रिझोल्युशन की इंटरनॅशनल ट्रेड कंट्रोल केला पाहिजे. त्या अनुसार साईट ही 1963 मध्ये स्थापन करण्यात आली. आणि जे काही सदस्य राष्ट्र आहेत, ऑलमोस्ट आज 190 वरती याचे सदस्य राष्ट्र आहेत, 1973 मध्ये हे जे काही मेंबर कंट्रीज आहेत, ज्याला आपण कॉन्फरन्स ऑफ पार्टी असं संबोधलं जातं, हा वर्ड खूप महत्वाचा आहे. 1973 मध्ये सिग्नेचरसाठी ओपन करण्यात आलं आणि 1975 ला हा साईट्स इम्प्लिमेंट झाला. आणि महत्वाचा पॉईंट, 1975 ला याचं इम्प्लिमेंटेशन करण्यात आलं आणि भारत त्याचा जो काही सदस्य झाला तो 1976 ला झाला. मग प्रश्न पडतो की इंटरनॅशनल ट्रेडसाठी जी काही मेंबर कंट्री यामध्ये इन्वॉल्व आहेत की त्यांना या ठिकाणी कंपल्शन आहे का? तर ये पार्टिसिपेशन या कॉन्फरन्स ऑफ पार्टींना व्हॉलंटरीज आहे, परंतु या कॉन्फरन्समध्ये जे काही रूल्स आहेत, रेग्युलेशन आहेत, ते प्रत्येक पार्टीला फॉलो करावे लागतील. दे आर बाउंड बाय द कन्व्हेन्शन. पण अजून एक गोष्ट महत्वाची आहे, जरी हे साईटचे रूल्स रेग्युलेशन जरी त्या राष्ट्रांना लेगली बाइंडिंग असेल, तरी त्या त्या राष्ट्रातील जे काही एन्व्हायरमेंट रिलेटेड रूल्स आहेत, रेग्युलेशन आहेत, त्यांना ते ओव्हरकम करू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ काय की भारत हा देश 1976 पासून साईट याचा मेंबर आहे. आणि साईटचा मेंबर असल्यामुळे डेफिनेटली जे काही साईटचे रूल्स आहेत ते भारताला मान्य करणं कंपल्सरी आहे, बाइंडिंग आहे, लेगली इट इज व्हेरी कंपल्सरी. पण याचा अर्थ असा होत नाही की भारताचा 1986 जो काही आपण पाहिलं जातं एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट असेल, त्यामध्ये केलेली अमेंडमेंट असेल, किंवा आपण म्हणूया की जो काही भारताचा वाईल्ड प्रोटेक्शन ऍक्ट आहे 1972, तो हा लॉ यापेक्षाही म्हणजे भारतातील किंवा त्या त्या देशातील लॉ हा सर्वात महत्वाचा समजला जातो, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. पण थोडक्यात जे काही या साईट्समध्ये पार्टी कंट्रीज आहे, त्या कंट्रीजला साईट्सने एक फ्रेमवर्क प्रोव्हाइड करून दिलेला आहे की या पद्धतीचं साईट्सचं आपल्याला रचना आहे. तर प्रत्येक राष्ट्रांनी हे फ्रेमवर्क आपापल्या पद्धतीने इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करावा. आपले जे काही डोमेस्टिक लॉ आहेत किंवा तुम्ही जे काही बनवणार आहे, साधारणपणे या साईटच्या फ्रेमवर्क असावे, हा मुद्दा आपण या ठिकाणी गृहित धरणं तेवढंच गरजेचं आपल्याला पडून येतं. नेक्स्ट प्रश्न असा पडतो की 1970 ते 2012 पासून जे आपण पाहिलं, 1963 ला ही साईटची फॉर्मेशन करण्यात आलं, तर हा जो काही डाटा आपल्याला दिसतोय वर्टिब्रेटाचा, तर ऑलमोस्ट टेरिस्ट्रियल जे काही अॅनिमल्स आहेत आणि मरीन जे काही अॅनिमल्स आहेत, त्याचबरोबर फ्रेश वॉटरमध्ये जे काही अॅनिमल्स आहेत, त्याचबरोबर काही वनस्पतींचं देखील पॉप्युलेशन हे आपल्याला डिक्रीज होताना दिसतं. मग जर हे पॉप्युलेशन डिक्रीज होताना दिसत असेल, तर त्याला काही प्रोविधान आहे का किंवा प्रोविजन केलेले आहेत का की या पॉप्युलेशन कमी झालेल्या पॉप्युलेशन स्टेबल करणं किंवा काही अंशी त्यावर वाढवणं? तर या ठिकाणी पर्पज आपण पाहिला की इंटरनॅशनल ट्रेड या स्पेसिसचा, त्यांचं आपण क्लासिफिकेशन पाहणार आहोत आणि या प्राण्यांचं क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू साईजने ज्या ठिकाणी केलेलं आहे, तर त्याला आपण अपेंडिक्स असं म्हटलं जातं. आणि हे आपण 3 अपेंडिक्स पाहणार आहोत की त्याला अपेंडिक्स 1 असं म्हटलं जातं, अपेंडिक्स 2 असं म्हटलं जातं आणि अपेंडिक्स 3 म्हटलं जातं. यामध्ये जे काही प्राणी असतील, वनस्पती असतील, यामध्ये जे काही प्राणी असतील, वनस्पती असतील, त्या संदर्भात या साईटने कुठचे रूल्स अँड रेग्युलेशन केलेलं आहे हे आपलं पाहणं या ठिकाणी महत्वाचं काम असेल. थोडक्यात इंटरनॅशनल ट्रेडवर कंट्रोल करून या प्राण्यांचं ओव्हर एक्सप्लॉयटेशन पूर्णपणे रोखणं हा त्याचा मेन पर्पज आपल्याला दिसून येतं. आणि या अपेंडिक्समुळे क्लासिफिकेशन्स केल्यामुळे कुठला प्राणी कुठल्या कॅटेगरीजमध्ये आहे हेही आपल्याला या ठिकाणी कळतं. आणि या अपेंडिक्समध्ये कुठले प्राणी इन्क्लूड करायचे किंवा कुठले प्राणी काढून टाकायचे हे पूर्णपणे जर 3 वर्षांनी ही COPची मीटिंग होते आणि COPच्या मीटिंगमध्ये
हा डिस्कशनचा पॉईंट असतो. आपण तेच अपेंडिक्स एक उदाहरणाच्या साह्याने पाहूया. आता पहा, हा एक आफ्रिकन रिनो आपल्याला दिसतोय. त्याची आपण जे काही क्लासिफिकेशन्स आहे ते अपेंडिक्स 1 मध्ये केलं जातं. तर अपेंडिक्स 1 मध्ये असे प्राणी आणि वनस्पतीचं क्लासिफिकेशन केलं जातं की त्यांचा इंटरनॅशनल पर जो काही ट्रेडिंग केलं जातं ते खूपच रिस्ट्रिक्शन कंट्रोल्समध्ये केलं जातं. म्हणजे या प्राण्यांचं जर एखाद्या देशातून दुसऱ्या देशामध्ये जर जाणं गरजेचं असेल तर देअर इज अ व्हेरी स्ट्रिक्ट लायसन्स सिस्टीम. म्हणजे त्या गव्हर्नमेंटला इम्पोर्ट लायसन असणं गरजेचं आहे, एक्सपोर्ट लायसन असणं गरजेचं आहे, त्याचप्रमाणे री एक्सपोर्ट लायसन असणं गरजेचं आहे, तरच या प्राण्यांचं इंटरनॅशनल मार्केटमध्ये एक्सपोर्ट इम्पोर्ट केलं जातं. आणि एक्सेप्शनल केसेसमध्ये केवळ त्या प्राण्यांच्यावर एज्युकेशन आणि रिसर्च याच पर्पजसाठी केलं जातं आणि तसं त्या ठिकाणी स्ट्रिक्टली मेन्शन्स केलं जातं. तर ऑलमोस्ट 3% स्पेसिस आपल्याला यामध्ये दिसून येतात. आणि जर यांचं जर आपण कंट्रोल नाही केला तर उद्या हे जंगलातून त्याचबरोबर संपूर्ण पृथ्वीतलावरून लुप्त होते. अपेंडिक्स 2 मध्ये मी तुम्हाला ऑर्किडीचं फॅमिलीचं उदाहरण दिलेलं आहे. तर ऑलमोस्ट जे काही आपले सर्व स्पेसिस दिसतात त्याच्यामध्ये 97 स्पेसिस आपल्याला या क्लासमध्ये दिसतात. येस, आत्ता यांचं पॉप्युलेशन ठीक आहे, इट्स योग्य आहे, परंतु जर आपण यांचा ट्रेड जर कंट्रोल नाही केला तर उद्या मे बी या स्पेसिस प्राणी वातावरणातून किंवा पृथ्वीतलातून एक्सटेन्शन होते. म्हणजे या ठिकाणी लायसन्स सिस्टीम जरूर आहे, परंतु लायसन्स कोणासाठी आहे की जे कंट्री एक्सपोर्ट करतात, की जे पार्टीज या ठिकाणी हे प्राणी वनस्पती रिएक्सपोर्ट करतात त्यांच्यासाठी लायसन्स सिस्टीम आहे. कंपॅरेटिव्हली आपल्याला इम्पोर्टसाठी लायसन्स सिस्टीम दिसत नाही. आता अपेंडिक्स टी मध्ये असे प्राणी येतात की एखाद्या पर्टिक्युलर देशामध्ये एक विशिष्ट असा लॉ केलेला आहे की हे प्राणी त्यांच्या दृष्टीने थ्रेटन स्पीसीज आहे आणि ते बाकीच्या देशांना देखील रिक्वेस्ट करतात की जर आमच्या देशामध्ये हा प्राण्यांचं पॉप्युलेशन कमी असेल, थ्रेटन स्पीसीज मध्ये असेल, तर बाकीच्या कॉन्फरन्स ऑफ पार्टी यांनी देखील या प्राण्यांचं ट्रेड मध्ये कंट्रोल करणं अपेक्षित आहे. तर साधारणपणे ह्या अपेंडिक्स 1, अपेंडिक्स 2 आणि अपेंडिक्स 3 आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. अजून आपण अपेंडिक्स 1 मधले जर प्राणी पाहिले तर आपल्याला गोरिला दिसून येतोय, नंतर या ठिकाणी आपल्याला व्हाईट पांडा दिसून येतोय, टर्टल दिसून येतात. आणि आपल्याला हे जाणवतंय की येणाऱ्या काळामध्ये हे प्राणी जर यांचं इंटरनॅशनल ट्रेड आपण कंट्रोल नाही केला तर डेफिनेटली हे आपल्याला एक्सटिंक्ट होताना दिसून जातील. तर थोडक्यात आपण हेही पर्पज पाहिला की यांचं फक्त एज्युकेशनसाठी आणि रिसर्चसाठी यांचं आपण इंटरनॅशनल ट्रेड केला जातो, कुठलेही कमर्शियलसाठी यांना इम्प्लिमेंट केलं जात नाही, ज्यामध्ये ऑर्किडचे स्पेसिस आहेत, सी टर्टल्स आहेत, याही गोष्टी आपण मेन्शन्स केल्या. नेक्स्ट अपेंडिक्स 2 मध्ये आपल्याला ही एक अमेरिकन एलिगेटर दिसते. देर आर द नंबर ऑफ स्पेसिस ऑफ द कोरलचे स्पेसिस देखील अपेंडिक्स 2 मध्ये केल्या जातात. पॉप्युलेशन त्यांचं आहे, अजूनही ते एक्सटिंक्ट झालेले नाही, परंतु आपण त्यांचं पॉप्युलेशन जर नाही कंट्रोल केलं तर या इंटरनॅशनल ट्रेडचं आपल्याला काही पर्पज होणार नाही. त्यासाठी हा ट्रेड आपण क्लोजली कंट्रोल केला पाहिजे आणि त्यासाठी देखील लायसन्स सिस्टीम आपल्याला ठेवलेली दिसून येते. फक्त एक्सपोर्ट परमिट आणि आपल्याला हे रिएक्सपोर्ट परमिट दिसते, नो इम्पोर्ट परमिटची गरज आहे. हाही पॉईंट मी तुमच्याशी मेन्शन केला. अजून थर्ड पॉईंट जो काही आपल्याला ही बिटल दिसून येत आहे की ज्या बिटलला आपण केप स्ट्रॅक बिटल्स असं म्हटलं जातं, काही विशिष्ट आपल्याला कासव समुद्र कासव दिसून येतो, मॅप टर्टल्स आहे, वॉल्टर्स आहे. आणि मी मेन्शन्स केलं की अशा गोष्टी याच्यामध्ये येतात की एखादा विशिष्ट देश याचं ट्रेड करताना आपल्या देशामध्ये काही रूल्स रेग्युलेशन असतात, त्याचबरोबर तो बाकीच्या देशांना देखील असे विनंती करतो जर आपल्याला पर्यावरणाचा शाश्वत विकास जर हवा असेल तर आपण यांना कंट्रोल केलं पाहिजे. तर हे पूर्णपणे आपण या ठिकाणी समजून घेणं अपेक्षित आहे की अपेंडिक्स 3 मध्ये येणारे प्राणी कुठले, येणाऱ्या काळामध्ये या प्राण्यांची संख्या ही कमी जादा होत असते. तर जरी याच्यावर कुठलंही एक्सपोर्ट किंवा इम्पोर्टचं सर्टिफिकेट असणं गरजेचं नसेल तरी एखादा देश या प्राण्यांच्या संदर्भात आपापले होम लॉज करू शकतो. कारण आपण स्पेशली मेन्शन केलं की जे पार्टीज आहेत, ज्या देश किंवा गव्हर्नमेंट याच्या पार्टीज आहेत,
त्यांनी लेगली या साईटचे ट्रिनी अपेंडिक्स त्यावर आधारित जे काही लायसन्स सिस्टीम आहे ते पाळलं पाहिजे. परंतु त्याही पलीकडे त्या देशाचे स्वतःचे जे काही नॅशनल लॉज आहे त्या नॅशनल लॉजला साईटनं सर्वात महत्व दिलेलं आहे. हा पॉईंट सर्वात महत्वाचा आहे की तुम्ही तुमच्या लॉच्या पद्धतीने साईटला तुम्ही फॉलो करा. आता भारताच्या संदर्भात आपण जर पाहिलं ना तर हा एक हिमालयन आपण ज्याला रोजवूड असं म्हटलं जातं, साधारणपणे फर्निचर बनवण्यासाठी किंवा खेळणी बनवण्यासाठी या लाकडाचा वापर केला जातो. तर भारतानं या रोजवूडला अशी रिक्वेस्ट केलेली आहे जी आपण पाहणार आहोत कॉन्फरन्स ऑफ पार्टी जे 2019 मध्ये 18 कॉन्फरन्स होती ती कोलंबोला पडली, की या रोजवूडचा ज्याला सायंटिफिक नेम आपण दिलेला आहे डायबेरिया सिसू, जे डेसिड्युअस प्लांट्स आहे हिमालयामध्ये येणारा प्लांट आहे, की भारतानं रिक्वेस्ट केलेली आहे की याला अपेंडिक्स 2 मध्ये या ठिकाणी इन्क्लूड केलं जावं. कारण जर अपेंडिक्स 2 मध्ये इन्क्लूड केल्यानंतर या ठिकाणी याला एक्सपोर्ट करण्यासाठी किंवा रिएक्सपोर्ट करण्यासाठी लायसन्स सिस्टीम लागेल. कारण भारताच्या दृष्टीनं हा प्लांट हा इन्वाझिव्ह आहे, याची वाढ सगळ्यात फास्टेस्ट होत आहे. जरी येणाऱ्या काळामध्ये जर याचं आपण एक्सपोर्ट कंट्रोल नाही केलं तर मे बी ज्या दुसऱ्या देशामध्ये तो जाऊ शकतो त्या दुसऱ्या देशामध्ये याची वाढ प्रचंड मोठ्या प्रमाणात होईल आणि तो त्या ठिकाणी एन्व्हायरमेंटला धोका निर्माण करेल. हा एक पॉईंट भारतानं या कोलंबोच्या कॉन्फरन्समध्ये मेन्शन केला. अजून भारतानं जे काही आपण प्राणी पाहणार आहोत, जसं मी तुम्हाला पिक्चर्समध्ये दाखवलं इंडियन स्टार टॉर्टराइज दाखवला आणि हे ओटर दाखवलं, तर आता ओटर जर पाहिला तर याची काही देशामध्ये हे ओटर डोमेस्टिक ॲनिमल म्हणून पाळले जातात, काही देशामध्ये त्यांचं जे काही स्मूथ जे काही फर असते ना त्याच्यापासून टोप्या किंवा कॅप बनवण्यासाठी वापर केला जातो. आणि भारतानं अशी रिक्वेस्ट केलेली आहे की हे जे काही तिन्ही प्राणी आहेत इंडियन स्टार टॉर्टराइज आहेत त्याचप्रमाणे स्मूथ कोटेड ओटर्स आहेत स्मॉल क्लॉड ओटर्स आहेत यांना भारताने अपेंडिक्स 1 मध्ये इन्क्लूड करावं, ती भारताची रिक्वेस्ट आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये पाहूया आपण त्यांना रिक्वेस्ट फॉलो केली जाते का कन्फर्म केली जाते का. अजून भारताने दोन प्राणी मोस्टली केलेले चायनीज मेडिसिन्समध्ये ही पालसारखी दिसणारी व्हरायटी त्याला टोकी जिपू असं म्हटलं जातं, भारतातून ही इललिगली चायनामध्ये एक्सपोर्ट केली जाते. त्याच पद्धतीने हा वेजर फिशेस आहे यांना देखील भारताने रिक्वेस्ट केलेली आहे की याही गोष्टी आपल्याला अपेंडिक्समध्ये येणं गरजेचं आहे आणि याला इन्क्लुशन करावं अपेंडिक्स 2 म्हणजे भारत हा या संदर्भाने आपल्याला या साईटशी रिलेटेड आहे. जसं आपण मेन्शन केलं 1975 पासून साईट ही इम्प्लिमेंट झाली, 1976 भारत हा कॉन्फरन्स ऑफ पार्टी झाला आणि जी काही कॉन्फरन्स ऑफ पार्टीज जी काही 1981 झाली ती भारत या देशाने ऑर्गनाईज केली होती. हाही पॉईंट आपण या ठिकाणी मेन्शन केला. जी काही मी तुम्हाला नावं दिलेली आहेत तर ती नावं क्लॉड ओटर जो काही आहे जो आपल्याला पिक्चर्समध्ये दिसतो त्याचं सायंटिफिक नाव आहे ॲनॉइक्स सिनेरस, तर स्मूथ कोटेड जो काही ओटर्स आहे त्याचं नाव आहे लोट्रोगिल पस्पिटा आणि इंडियन स्टारचं नाव जे काही आहे ग्योचुलिन इलिनस. तर हे अपेंडिक्स 2 मध्ये होते. भारताची इच्छा आहे की यांना अपेंडिक्स 1 मध्ये केल्यानंतर यांचं इंटरनॅशनल ट्रेड हा कंट्रोल केला जाईल. आणि दुसरं जे काही आपण रिनिडिटी ही जी काही माशाची जात जी काही आहे वेज फिश आणि जो काही आपण टोकियो जिको असं म्हटलेलं आहे की यांचं इन्क्लुजन ह्या साईट्समध्ये अपेंडिक्स 2 मध्ये करावं अशी भारताची या संदर्भातील आपल्याला इच्छा आहे आणि ही इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे. नेक्स्ट जसं मी तुम्हाला विचारलं की आत्ता ही कॉन्फरन्स ऑफ 3 1981 मध्ये आपल्याला झालेली दिसते आणि कॉन्फरन्स ऑफ पार्टीज हे संपूर्ण डिसिजन घेते. तर आता अलीकडच्या काळामध्ये जी काही आपल्याला 2016 दक्षिण आफ्रिकेतील जॉन्सन बर्ग्स येथे कॉन्फरन्स झाली होती, या कॉन्फरन्स दर 3 होतं. जशी नेक्स्ट कॉन्फरन्स ऑफ 18 ही आपल्याला कोलंबो या देशामध्ये झाली होती आणि कोलंबो या देशाच्या कॉन्फरन्समध्ये भारताने अपेंडिक्स 1 काय असावं अपेंडिक्स 2 काय असावं या पद्धतीने आपल्याला रिकमेंडेशन दिलेली दिसतं. आता येणारी कॉन्फरन्स ही 3 2022 होणार आहे, ती आपल्याला जे काही कॅरिबियन ओशन्स मधला कोस्टारिका देश आहे या देशामध्ये आपल्याला ही होताना दिसून येते. नाऊ इट इज अ टाइम फॉर क्वेश्चन्स. हा क्वेश्चन जरा बारकाईनं वाचा. इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑन कॉम्बॅटिंग वाईल्ड लाईफ क्राईम
ही एक कन्सॉर्टियम आहे. आता ही कन्सॉर्टियम कुठल्या पार्टीज किंवा कुठल्या संघटना याच्यामध्ये पार्टिसिपेट होत होतात, तर आपली साईट एक संघटना त्यांनी मेन्शन केलेली आहे. नंतर इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन इंटरपॉल असं म्हटलं जातं. नंतर UN ऑफिस ऑन ड्रग्स आहे, क्राईम्स आहे, वर्ल्ड बँक आहे आणि वाईल्ड कस्टम ऑर्गनायझेशन आहे. की या ICCWC इंटरनॅशनल कन्सॉर्टियम ऑन कॉम्बॅटिंग वाईल्ड लाईफ क्राईम मध्ये आपल्याला खालील ऑप्शन्स दिलेले आहेत की हे ऑप्शन्स काय करणार आहे, की कुठल्या पद्धतीचं टॅकलिंग करण्यासाठी लेगल वाईल्ड लाईफ ट्रेड आहे, कुठे खाली इलेगल वाईल्ड लाईफ ट्रेड्स आहे किंवा मेडिसिन्स आहे. त्या सर्व ऑप्शनचा जर भारताने जर आपण विचार केला तर ह्या इंटरनॅशनल कन्सॉर्टियम ऑन वाईल्ड लाईफ ट्रेडचा मेन उद्देश हा जे काही इलेगल वाईल्ड लाईफ इलेगल चालतोय त्याला कंट्रोल करणं हा महत्वाचा उद्देश दिसून येतो. तर यामध्ये ज्या काही संघटना पार्टिसिपेट होतात त्यांची नावं आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. साईट्स आहे, नंतर इंटरपॉल आहे, UN ऑफिस ऑन ड्रग्स अँड क्राईम्स आहे, नंतर आपल्याला वर्ल्ड बँक दिसून येते आणि वर्ल्ड कस्टम ऑर्गनायझेशन देखील दिसून येते. With Professor Peace Positive Vic, we request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.